वापरता तेव्हा तो पुठ्याचा पुनर्वापर करताना कोणकोणती काळजी घ्यायची, घरामध्ये कोणती काळजी घ्यायची, घरामध्ये सर्दी खोकला ताप आला असेल तर त्याचा कशाप्रकारे वापर करायचा, या सर्व सूचना आम्ही त्या कार्यक्रमाअंतर्गत देत आहे. आणि गावोगावी जाऊन असा कोरोना संबंधी असो की आपल्या शिक्षणाविषयी असो तर त्या सूचना आम्ही आमच्या अंतर्गत देत आहे. याचा एक फायदा म्हणजे विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी म्हणजे खंड पडू दिला नाही, ही एक यामध्ये गौरवास्पद आहे. आणि महाराष्ट्र शासनातर्फे आपल्या या शाळेचा गौरव करण्यात आलेला आहे. आपल्या शाळेची न्यूज पण आलेली होती जवळपास 8 दिवसा अगोदर, म्हणजे लोकमत पेपरला आलेली होती मुंबईच्या. पूर्ण राज्यभर शाळेचं नाव गेलेलं आहे कोलितमारा आश्रम शाळेचं. त्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे शाळेचा सुद्धा गौरव करण्यात आलेला आहे. शाळे म्हणजे समन्वय समिती म्हणजे जे जे कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग किंवा जेवढे जेवढे आपण पदाधिकारी घेतलेले आहे त्यांचासुद्धा गौरव करण्यात आलेला आहे. त्यांचासुद्धा कौतुकास्पद शब्द त्यांच्यामध्ये उच्चारलेले आहे. म्हणजे आदिवासी विकास विभागाचे जेवढे सचिव असो, मनीषा वर्मा मॅडम आता नवीन आले आहे यादव सर, ते सिंघल मॅडम आता नवीन त्यांची बदली झाली तर हे आले आहे, किरण कुलकर्णी साहेब, अप्पर आयुक्त संदीप राठोड सर, प्रकल्प अधिकारी आपले चव्हाण सर यांनी सुद्धा आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचं तसेच समन्वय समिती अंतर्गत जेवढे काही कर्मचारी अधिकारी कर्मचारी काम करत आहेत त्यांचं सुद्धा गौरव केलेला आहे, त्यांचं कौतुक केलेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आतासुद्धा म्हणजे जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत सर्व शाळांना राबवायचा आहे. आणि या कार्यक्रमाची दखल घेऊन सर्व शाळेतील शिक्षकांना सुद्धा खाजगी असो की कोणत्याही शाळेचा असो तर त्या शाळेतील शिक्षकांना म्हणजे आश्रम शाळेमध्ये काम करणाऱ्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत ज्या शाळा येतात त्या सर्वांना म्हणजे सूचना दिलेली आहे, म्हणजे अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही राबवा. आपण सोशल सिस्टम आढळले असेल तर तुम्ही तोपर्यंत जाऊ नका, थर्मल स्क्रीनिंग घ्या, समन्वय समितीच्या सदस्यांना भेटा, त्यांना त्यांच्याशी संपर्क साधा, नंतर तुम्ही विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घ्या अशा सूचना आहेत. त्या अंतर्गत आम्ही सर्व गावामध्ये भेटी देत आहोत आणि हे जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत चालू राहणार अशी आदिवासी विकास विभागातर्फे तसेच शाळेतर्फे सर्वांना विनंती करत आहे. धन्यवाद.